गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आज आहे शुक्रवार. भावाची तारीख किती आहे? 17 तुम्हाला दाखवूनच देतो किती वाजले आणि काय झालं. तर आजची 17 तारीख आहे, बघू शकता 5:31 झाले आहे, तुम्हाला उलटा दिसत असेल. आणि मी आणि भाऊ जात आहे यवतमाळला. तर यवतमाळला कशाला जातो तुम्हाला सांगतो. भाऊ, आपण यवतमाळला कशाला जातो? आपण यवतमाळला फ्रूट मंडीमध्ये जात आहे आणि आपण लोणच्याची कैरी आणण्यासाठी आपण माल घेण्यासाठी निघालेलो आहोत सकाळला. आपण आधी ते बाजार आहे शुक्रवार राळेगावचा, यवतमाळ जिल्हा तालुका राळेगाव. आणि या बाजारामध्ये माल विक्री करण्यासाठी आपण माल घेण्यासाठी आपण यवतमाळला मंडीमध्ये निघालेलो आहोत. मी जाण्याचं मागचं कारण की मी कधीच बघितलं नाही की ते विक्री कशी होतात. जे गाडीमध्ये जे माल येतात, म्हणजे ते फ्रूट असेल किंवा सब्जी असेल, तर ते कशी खरेदी करतात चिल्लर विक्रेते, ते बघण्याकरता भाऊसोबत जात आहे. तर ती व्हिडिओ पाहत राहा. आता आम्ही ऑन द वे आहे, बस स्टॉपला जात आहे आणि बस स्टॉपवरून अमरावती गाडीने यवतमाळला पोहोचणार आहे. तर मित्रांनो, बस लागली आहे अमरावती राळेगाववरून. तर हे बघू शकता राळेगावचा परिसर आहे. तर आता भाऊ बसत आहे, तर आता आम्हीसुद्धा बसमध्ये बसू. तेव्हापर्यंत तुम्ही गाडीचं सिनेमॅटिक पहा. तर मित्रांनो, सीट भेटली आहे आणि सकाळच्या वेळीस गर्दी राहत नाही. मित्रांनो, फायनली आम्ही फ्रूट मार्केटमध्ये पोचलो आहे. बघू शकता मागे फ्रूट मार्केट आहे आणि भाऊ नेहमी चाललो आहे. भाऊ मला आता मार्केट दाखवत आहे कुठे कुठे काय काय खरेदी होते. तर बघत राहा, तुम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कशी खरेदी होतात तर फ्रूट मार्केटची. तर फ्रूटची रस व्हायची आहे, टाईम आहे. तर चाय घ्यायला आलो आहे भाऊ आणि मी. बाजूलाच आहे इथे मार्केट, त्याच्या बाजूलाच चाय कॅन्टीनवर आलो. मित्रांनो, इथे लिलाव चालू आहे कैरीचा. बघू शकता हे कैरीचे पोते आहे आणि भाऊ आतमध्ये गेले आहे कैरी घेण्यासाठी. म्हणजे हरस चालू आहे, त्याची बोली लागत आहे. मी पण पहिल्यांदाच बघतोय. बघू शकता पूर्ण व्यापारी आहेत, जे चिल्लर विक्रेते आहे हे, आणि हे डीलर आहेत. डीलरकडनं घेत आहे हा. तर बघू शकता ब्लॉगमध्ये बघत राहा आम्ही कोणती कैरी घेते ती तुम्हाला दाखवणार आहोत. सध्या भाऊ जाऊन आहे त्या भीडमध्ये. हे 6 कट्टे घेतले आहे आंब्याचे. याच्यामध्ये एक गोड आंबा सुद्धा आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि हे घेऊन चालले टालीवर टाकायला. हे टालीवर इथून लोड करते आणि तिथून मग एक बुलेरो आहे जे माल वाहतो त्याच्यात नेणार. बघू शकता हे लोड होत आहे आधी आणि इथून लोड करून ट्रॉलीमध्ये
तसेच बुलेरो मध्ये शिफ्ट करणार आहे. ही आहे मंडी, इथून आम्ही माल घेऊन आलो आहे. आणि आता हे मॅजिक आहे, मॅजिक मध्ये लोड करत आहे. आणि हे आता आम्ही घेऊन जाऊ राडेगावला. यवतमाळून डायरेक्ट राडेगाव लोड होत आहे. हा हायवे कोल्हापूर डायरेक्ट सिटीमध्ये. तर ज्या गाडीमध्ये आम्ही माल लोड केला त्याच गाडीने आता आम्ही यवतमाळवरून राडेगाव जाणार आहे. आज आहे राडेगावचा बाजार आणि आता 9:30 वाजले आहेत आणि आम्हाला जायला जवळपास एक तास लागेल ना. एक तास लागेल इथून राडेगाव जायला यवतमाळवरून. तर बघत राहा तुम्हाला काही सिनेमॅटिक दाखवणार आहे. अशी आहे गाडी. हे गाडीवाले काकाची काय सांगू दे, नाव काय तुझं? जमीरभाई ची गाडी आहे. जर तुम्हाला काही माल वाहतूक राडेगावहून यवतमाळला करायची असेल की कुठे जातील संपर्क साधा त्यांच्याशी. तर हा आहे यवतमाळ टू नागपूर जाणारा समृद्धी महामार्ग, बघू शकता. करण्यासाठी इथे कडम या ठिकाणी आणि राडेगावच्या मधात कडम हे ठिकाण आहे. होऊ शकता इथे रस्ता करण्यासाठी आलो आहे. अभी हम लोग रालेगांव के व्यापारी हैं. ये जमीर भाई है हमारे गाड़ी वाले. जिनके गाड़ी से हम माल लाए ना वो गाड़ी जमीर भाई वो है. जमीर भाई है और ये हमारे व्यापारी है ईश्वर भाऊ. और ये भी है हमारे जाकिर भाई. तर आम्ही वाटेत नाश्ता करायला थांबलो आहे. सगळ्यांनी आपापल्या पसंतीने घेतला आहे. तर मी समोसा घेतला आहे. तर समोसासोबत समोसा त्यांनी बनवून दिला आहे आणि सोबत कढी सुद्धा दिली आहे. तर अतिशय बघू शकता चने समोसा. तुम्ही काय घेतला? आलू बोंडा. भाऊनी आलू बोंडा घेतला आहे. तर अतिशय छान मिळालं आणि छान साफ सुथरं जागा आहे. छान आहे, रोडवरतीच आहे. बघू शकता हा हायवे आहे. तिथे बस स्टॉप आहे समोरच. रस्त्याच्या समोरच हे शॉप आहे. मला आवडला, छान आहे.